अरे राम राम, अरे माझ्या दोस्तांनो, माझ्या बहिणींनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे. कुणाला प्रँक कॉल करणार आहे माहित आहे का तुम्हाला? पुण्याचा नामांकित चहा, सोना चहा, तुम्हाला तर माहितीच असेल. त्यात आई खूप व्हायरल आहेत, यूट्यूबवरती आहेत, फेसबुकवरती आहेत किंवा इंस्टाग्रामवरती आहेत. एक चांगल्या प्रकारचे क्रिएटर आहेत, तर त्या सोना चहाला आपण डायरेक्ट प्रँक कॉल करून फसवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांचं कौतुक करणार आहे. तर त्यांच्या तोंडातून काय काय शब्द निघतील ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना डायरेक्ट मी प्रँक कॉल करणार आहे आता, किंवा आम्ही ठरवून किंवा सांगून काही केलेलं नाही, तर डायरेक्ट प्रँक कॉल करणार आहे. प्रँकमध्ये काय काय बोलणं होतं तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर तर नवे जुने असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण कॉल करूया. हॅलो. हॅलो. पुण्यावरनं बोलताय का? हा. सोना चहालाच फोन लागलाय. हो हो हो. धन्यवाद धन्यवाद मॅडम, मी तुमचा लय मोठा फॅन आहे बर का. थँक्यू थँक्यू. अहो तुमचा चहा लय मस्त आहे. आम्ही तिथे तुम्हाला तुमच्या चहाला एकदा विजिट पण केलेला आहे, पण तुमच्या लक्षात नसेल. हा का? हा, मेन माझी बायको आलो होतो तिथे ऑलरेडी चहा घेण्यासाठी. कुठून बोलताय? आम्ही इथं पिंपरीतनं बोलतोय. हा का? हा, तर चहा घ्यायला तिथं आलो होतो, तर तुमचा चहा इतका आवडला ना माझी. थँक्यू थँक्यू. माझ्या आता लक्षात नाही पण माझी बायको तर तुमचा फॅन झाली बघा, आणि ती तुमचं युट्यूबवर सारखं व्हिडिओ बघत असते. नाव काय ताईंचं? ताईचं नाव मनीषी आहे. हा का? मग मला इन्स्टाला त्यांनी हे केला होता का मॅसेज? काय मला माहिती नाही, कारण तिचा मोबाईल तिच्याकडेच असते, मला पण जास्त माहिती नाही. पण तिनेच मला म्हणली त्यांना कॉल तर करा, त्यांचा नंबर तर काढा. नंबर कसं कुठं भेटला मग? मला नंबर दिला की पूजा निकमने दिला. पूजा निकमने? हा हा का. तुमची मैत्री नाही म्हणके ती? हो हो, ते युट्यूबरच आहेत ना, त्यामुळे अशीच ओळख झाली होती आमची. हा हा हा. हो, मैत्रिणीचं. आणि मेन पॉइंट म्हणलं तर ती तुमची केस भरपूर लांब न्यायची, आणि ती माझ्या बायकोला लय आवडती ती. आणि पूजा निकम तुमच्या जवळ असतात का? म्हणजे त्यांचं तुमचं कसं आहे? आमचं ना त्यांचं असं इंस्टाग्रामवरच ओळख झालेली आहे माझ्या बायकोची त्यांची. मग त्यांनी माझ्या बायकोलाच नंबर दिला होता. हो का? बर बर. मस्त व्हिडिओ बनवताय रे तुम्ही. हा, घर बसल्या आता. रील्स वगैरे मस्त बनवताय बर का? समजा. हो, बनवते आता घरी बसून. म्हणलं काहीतरी करावं, नवीन काहीतरी करता येते का बघावं. अहो, जेव्हापासून तुमच्या इथला चहा पिलाय ना, तेव्हापासून आमची बायको सोनपरी झाल्यासारखंच करायला लागली. एकदम तुमचा फॅन झाल्यासारखं झालंय. मला वाटतंय तिनं तुमच्या बरोबर फोटो पण काढलेला इथं. हा का? हा. बर बर. म्हणजे आता आठवत नाही एवढं, आता लय कारण लय लोक तिथं यायची, मी विकायची निघायची पुढं. हा हा. तर काय माहित आता पुढच्या वर्षी विकणार आहे की मग या म्हणावं त्यांना. आता बंद आहे का सध्या? हा, उन्हाळ्यात नसतो ना. उन्हाळ्यात तिथे चहा कोण घेणार ना? हा बरोबर आहे. पावसाळ्यापासून सुरुवात करणार आहे आता, म्हणजे जूनच्या 15 दिवस गेलं ना तिथनं पुढं. म्हणजे कसं पाऊस पडल्यावर थंडीमध्ये चहा प्यायला मजा येईल. जातो, चहा बी विकला बी जातो. आणि उन्हाळ्यात तिथं कोण लोक जास्त येत बी नाहीत बसायला, आणि त्याचबरोबर चहा बी नाही घेत कोण. हा हा हा, बरोबर आहे तुमचं. मग त्या ठिकाणी तुम्ही दुसरा एखादा उद्योग धंदा करावा का, थंड वगैरे लस्सी? नाही, लोकच कमी आहेत, म्हणजे लोकच नसतात जास्त. हा हा हा. मग जाणं येण्यात तरी काय अर्थ आहे, मग माणसंच नाही ते. आणि पावसाळ्यात लय माणसं, गर्दी भरपूर असते तिथं, तुम्हाला माहितच असं. लय गर्दी तिथं, बसायला पण जागा भेटत नव्हता एवढी जागा. हा, एवढी माणसं असतात. आणि दुकान खूपच छोटा एकदम, पण असू द्या. पण चविष्ट मस्त आहे, पब्लिक पण जास्त येते तिथं. हा, मग आपलं. हा, तीच की मग घरूनच आपली करून आणते विकते. मग तुम्ही केसासाठी काय वापरताय मॅडम? काय नाही, माझी पहिल्यापासून मी व्हिडिओ बनवलाय की कालच, आजच असेल आजचाच. मी काय नाही युज करत, फक्त माझी केसच पहिल्यापासून तशी येती. आणि त्यात थोडंफार आता गळत ही नाही, गळत होती, पण मी आता थोडं मी सांगितलं व्हिडिओ मध्ये ताईंना, व्हिडिओ लावा बघाय. आणि आहेत म्हणजे पहिल्यापासून चांगली येते. म्हणजे ते मला वाटलं काय हेअर टॉनिक वगैरे तुम्ही वापरा. नाही नाही, काही नाही तसं. उलटून मी बाहेरचं उलटून काहीच नाही लावत, काहीच काहीच युज करत नाही मी बाहेरचं. जे आहे ते आपलं घरगुती. पण काय राव, आपली भेट होणं गरजेचं आहे. पण बघू, आम्ही प्रयत्न करू लवकरच.
हो भेटू की त्याला काय तर पूजा निकम तुमच्या लय जवळच्या आहे का? म्हणजे जवळच्या नाही आहेत तसं म्हणजे काय त्या म्हणजे अशा युट्यूबरच आहेत आणि अशीच इंस्टावरनच आमची ओळख झालती आणि त्यांनी मला फोन केला होता आणि मग मी म्हणजे बघितलंय त्यांना मी त्यांना बघितलंय ही पण असं जवळच्या किंवा पाहुणे रिलेटिव्ह असं नाहीत फक्त असंच ओळख झालेली मग त्यांच्याकडे होता ना नंबर. हा मग त्यांनी आमच्या बायकोला दिला काय की? हा हा तर बाकी काय करताय अजून? काय नाही निवांत होय आता काय घरकामच फक्त करता असाल? हा हा होय. हो आणि युट्यूबवर व्हिडिओ किती दिवसापासून बनवताय तुम्ही? 12 जानेवारी. म्हणजे तुम्हाला फिक्स माहिती सुद्धा आहे तेवढी, म्हणजे टॅलेंट लय आहे तुमच्यात भरपूर. नाही ते डेटचा म्हणजे चालूच युट्यूब तेव्हा केलं होतं ना. हा 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 म्हणजे सुखा दुःखाची क्षण तुमच्या लक्षात राहते ती भरपूर. हो हो आहे. हम्म. काय आहेत का हा काय आहेत का? काही नाही, मी हिता आता हेलीपॅडवर आलतो एकटाच बसलाव निवांत, तर त्याने नंबर पाठवला होता मग म्हणलं करावून तर घ्यावा एकदा कॉल. हो हो मग टाइम कशी गेलो करा करतो की राव, ते पण तुमच्या फॅन आहेत आणि मी पण तुमचा फॅन आहे, मग आमच्या सोबत बोललं तर असं काय होणार आहे? बघतोय ना आम्ही पण तुमचा व्हिडिओ. हो हो खूप मस्त वाटतंय आणि एकदम नॅचरल पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवित आहो, खूप छान बर का? म्हणजे जास्त ऍक्टिंग नसते ना, ओव्हरलोडपणा नसते किंवा कुठलं जास्त मेकअप वगैरे तुम्ही केलेलं नसते, तर जे काय आहे ते रिअल मध्ये तुम्ही नॅचरल दाखवण्याचा प्रयत्न करताय पूर्ण. हो हो म्हणलं आता पहिल्यांदा दोनदा फोन केलता उचला नाही, मग ताई काय तर कामात असतेल्या म्हणलं. हा कामातच होते. पण म्हणलं आता अजून एकदा फोन आला तर म्हणलं उचलला, तर मग लय भारी वाटलं बोलायला. मला तर सुरुवातीला काय बोलावं हीच कळत नव्हतं. त्याला काय तर माझी भाषा ही तुम्हाला पुण्याची हाय असं वाटतंय का? नाही वाटत गावात. हा नाही असं काय वाटत. म्हणजे पुण्याचीच भाषा आहे ना मी बोलतोय ती? हा पुण्याचीच भाषा आहे ना मी बोलतोय ती? काय म्हणत आता तुम्ही ओळखू शकत नाही का? म्हणजे तिथं तुम्ही डेली पुण्यामध्ये राहता, मग तिथलं पब्लिक कसं बोलतय आणि मी कसं बोलतोय? हा तस म्हणजे इकडची जास्त सुशिक्षित बोलतात ना तस नाही. आणि माझं थोडं गावंडळ येतय ना. हो हो मस्तच राव, मस्त बर का व्हिडिओ वगैरे बघताव तुमचं. खूप दिवसापासून फॅन आहे, बोलायची इच्छा होती तर आज बोलून मस्त वाटलं तुम्हाला. बरोबर. थँक्यू थँक्यू. बाकी काय मग अजून नियोजन तुमचं, म्हणजे उद्योग वगैरे? काही नाही उद्योग, हेच युट्यूब प्लस चहा. युट्यूब प्लस चहा. हा मस्त मस्त, ग्रेट. मग तुम्ही इकडे बारामती इंदापूर साइड ला येत असाल ना? हो गावाकडे जाताना. तुमचं गाव कुठलं आहे प्रॉपर? माळशिरस. माळशिरस म्हणल्यावर कुठल्या जिल्ह्यात येत? सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्ह्यात येते का? हा. तुम्ही तुळजापूरला वगैरे येत असाल की? म्हणजे मी नाही आले अजून तिकडं. मग कधी येणार आहोत का नाही दर्शन घेण्यासाठी? बघू की आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला. हो हो यायचं नक्की. बर बर बर. तर मी काय पुण्याहून वगैरे बोलत नाहो, तुळजापूरहूनच बोलतोय मी. बर बर. तर तुम्हाला थोडी खोटी इन्फॉर्मेशन सांगावी म्हणलं. आणि आपलं पण एक युट्यूबर चॅनल आहे, तर आपण प्रँक कॉल करतोय. अयो होय. तर तुम्हाला एक डायरेक्ट प्रँक कॉल टाकावा म्हणलं, तर तुमच्या बद्दलच तुम्ही काय काय सांगचाल, तुमच्या तब्येती बद्दल, तुमच्या चहा बद्दल किंवा केसा बद्दल, तर ती जाणून घ्यायचं होतं मला डायरेक्ट. आणि त्याचाच मी पण एक प्रयत्न केलेला आहे. हो का? तर तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटलं बोलून. तर असू द्या राव, सॉरी बर का मी तुम्हाला दिला डायरेक्ट प्रँक कॉल करून. तुमचं काय युट्यूब चॅनलचं नाव किंवा तुमचं काय नाव आहे? नंदू मोरे फार्मर. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे नंदू मोरे फक्त. हो का? डायरेक्ट वेगळं वाटलं जरा. काय झालं? डायरेक्ट फोन पूजा निकमनच मग नंबर दिलाय का? हा मग नंबर आता क्रिएटर्स देणार ना, दुसऱ्या सर्वसाधारण लोकांकडे येणारच नाही नंबर. हो का? बर. काय नाव आहे युट्यूब चॅनलचं? नंदू मोरे. बर बर. चालते चालते. सॉरी बर का ताई. नाही नाही असू द्या असू द्या. नाही चलते. ओके बाय.
बाय बाय. तर मित्रांनो, आज पुण्यामधल्या सोना चहाला आपण प्रँक कॉल केला होता आणि त्या ताईनं पण खूप मस्त आपल्याला बोललेला आहे. आमचा संवाद चांगला झालेला आहे. तर मला सुद्धा आतुरता असते यार मोठ्या मोठ्या क्रिएटरला प्रँक कॉल करायचा, जेणेकरून मी जास्त फसवण्याचं पण काम करत नाही किंवा शिव्या घाळ कॉमेडीचं पण काम करत नाही, पण माझी मलाच ओळख निर्माण करून घेण्याची किंवा छान छान गप्पा गोष्टी मारण्याची आवड आहे क्रिएटर लोकांशी. म्हणून मी मोठ्या मोठ्या क्रिएटर लोकांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपण आता सध्या सोना चहाला सुद्धा प्रँक कॉल केलेला आहे, त्या ताईचा तर तुम्ही आवाज ऐकलाच असेल. तर ताईंना बोलून पण माझ्याशी खूप छान वाटलं, कारण मी डायरेक्ट त्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये घुसलो होतो, जेणेकरून केस वगैरे हे असलं प्रँकमध्ये काढायला नको आहे बरं का, पण असू द्या काहीच हरकत नाही. त्यांचे केस खूप लांब आहेत आणि त्यांच्या केसावरती खूप पब्लिक फिदा आहे किंवा त्यांच्या केसावरती खूप लोक प्रेम करतात, जेणेकरून तेवढी केसं प्रत्येक महिलाला नसतात बरं का, क्वचित महिलेला असतात, म्हणून त्यांच्या केसावरती पब्लिक प्रेम करतात. तर चला मी त्यांचीच थोडं थोडं कौतुक केलं तर त्यांना पण मस्त वाटलं बरं का. आणि शेवटला आपण सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काही प्रॉब्लेम येऊ नये. तर असू द्या मित्रांनो, नेक्स्ट प्रँक मी कोणावर करतो आहे तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. आणि प्रँक जर आवडला असेल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.